नागपुर के प्रेस क्लब कॉन्फ्रेंस में पृथ्वीराज चौहान ने कहा कि राज्यसभा के लिए चुनाव सीट कम होने की वजह से और इच्छुक चुनाव लड़ने वाले काफी ज्यादा होने के कारण किसी एक के बारे में नहीं सोच सकते। केंद्र को ही राज्यसभा का सांसद चुनना पड़ता है, इस वजह से हर किसी को इस मौके का लाभ नहीं मिल पाता। साथ ही उन्होंने आने वाले चुनाव के बारे में भी बात कही है। 2024 या निवडणुकीमध्ये मी कसं लढू आज सांगणं आवड आणि ते केंद्रीय नेतृत्व ठरेल। त्याच्या आधी स्थानिक विकास स्थानिक संस्थांच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्या स्थानिक विकासाच्या निवडणुकामध्ये आम्ही आघाडी करणार का स्वतंत्र लढणार हा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल। तो सोपा निर्णय नाही आहे आणि तो स्थानिक पातळीवर आम्ही नागपूर कॉर्पोरेशनला काय करायचं, मुंबईला काय करायचं, पुण्याला काय करायचं, जिल्हा परिषदेमध्ये काय करायचं हे आम्ही ठरवू कसं करायचं। आणि सोपा निर्णय मी आत्ताच सांगतो, कारण प्रत्येक ठिकाणी दोन मतं आहेत की आपण महाविकास आघाडी करून पुढे जाऊ आणि भाजपला संपून टाकू। कारण ते स्पष्ट आहे की आम्ही तिघं एकत्र लढलो तर पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, नागपूरची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल, कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल, हे चित्र स्पष्ट आहे। कारण भाजपला चारी मुंड्या चित करायचं असेल तर तिघांनी एकत्र लढत तरी होईल, पण त्यामध्ये मग आपापल्या पक्षाचा काय त्यात फायदा तोटा होईल की इलेक्शन व्हावं ही आमची मागणी आहे। आता इलेक्शनमध्ये आपण असं ठरवतो का की इलेक्शन कोण याच माणसाला निवडा म्हणून? इलेक्शन इलेक्शन आहे आणि ते इलेक्शनची तारीख ठरलेली आहे ते एक आमची निवडणूक आयोग आहे आमचा एक मिस्त्री म्हणून ते आहेत ते करतायत सगळी निवडणूक सुरू झालेली प्रक्रिया। नाही हे आम्ही काय म्हटलं आहे की काँग्रेस हा मोठा पक्ष आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व समविचारी पक्षांची आघाडी व्हावी हे मी म्हटलेलं आहे। तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या निवडून आलेलं नेतृत्वच करेल ना ते, आणि ते निवडून आलेल्या नेतृत्वाला जी लेजिटिमेसी असते, जी मान्यता असते की बा कोणी असेल तर तो निवडून काँग्रेसच्या सर्व अखिल भारतीय काँग्रेसच्या सभासदांनी निवडून दिलेली व्यक्ती आहे। आता ती जर निवडून आलेली असेल तर नॉमिनेटेड असेल किंवा असंच कोणीतरी तात्पुरतं असेल तर त्याला ती राजमान्यता मिळणार नाही। एवढाच तर लक्ष बॉस ने मीटिंग बुलाया। क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।